नमस्कार मंडळी आणि किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवळाच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तर इथे मी मार्केटमधून तीन गड्ड्या शेवळाचे आणलेले आहेत ही शेवळं आपल्याला वर्षात नाही एकदाच भेटतात आणि पहिला पाऊस पडला का ही शेवळ जंगलामध्ये उगवतात नंतर ही मार्केटलासुद्धा विकायला असतात तर ही मी तीन गड्डे आणलेल्या आहेत आणि हा त्याच्यामध्ये पाळा असतो म्हणजे ही भाजी केल्यानंतर आप खाज येते म्हणून त्याच्यासाठी खाजवते त्याच्यासाठी हा पाळा असतो तर हा पाळासुद्धा आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी आज ही भाजी साफ करायची आणि कापायची तर हा वरचा कवर आहे तो आपण काढून टाकायचा आहे आणि हा आतला कवर आहे तो घ्यायचा कारण तो कवळा असतो तर तो तोच आपण घेणार आहोत तर या पद्धतीने भाजी अशी कापून घ्यायची आहे तुम्ही बारीक जाड कशी कापू शकता कारण हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये शिजवल्यामुळे ही भाजी पटकन होते तर याच पद्धतीने आपल्याला सगळी भाजी कापून घ्यायची आहे तर इथे मी सगळी भाजी अशी कापून घेतलेली आहे या पद्धतीमध्ये आणि इथे मी ह्या पाळासुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहे तुमची जर भाजी जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही पाळा जास्त घ्यायचा आहे ह्या पाळ्याला शेवळाचा पाळाच असं म्हणतात तर पाळासुद्धा मी असा बारीक कापून घेतलेला आहे आता पाळा आणि शेवळाची भाजी आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथे मी पाळा आणि शेवळाची भाजी धुवून घेतलेली आहे आता ही भाजी आपण एका कुकरमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी कुकरमध्ये सगळी भाजी टाकून घेणार आहे इथे मी भाजी घालून घेतलेली आहे आता पण ह्याच्यामध्ये चिंच आणि पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही पाणी एक ग्लास घातले तरी चालेल पण इथे मी अर्धा ग्लास पाण्याचाच यू वापर केलेला आहे कारण माझ्या कुकरमध्ये लगेच भाजी शिजली जाते ते इथे मी कुकर बंद करून गॅसवरती ठेवलेला आहे आता आपण चार शिट्ट्या काढून घेणार आहोत ते इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाजीसुद्धा आपली मस्त अशी शिजलेली आहे आता ह्या आपण जी आपली पळी आहे त्या पळीनेच आपण ही भाजी सगळी मॅश करून घ्यायची आहे एकदम बारीक करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि चिंचे घातल्यामुळे आपल्या भाजी जेव्हा खातो तेव्हा आपल्या घशाला खाजवत नाही म्हणून थोडी आपण चिंचसुद्धा घालून घेतलेली आहे तर या पद्धतीने भाजी पूर्ण मॅश करून घ्यायची आहे ते इकडे मी गॅसवरती पातेला तापयला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचे आहे तर इथे आपण लसूण धणा पावडर हळद आणि मसाल्याचाच ह्या भाजीला वापर करणार आहोत तर इथे ते ते तेल गरम झालेलं आहे मी इथं लसूण घालून घेतलेली आहे लसूण छान फ्राय झाली की आपण लगेच त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तिथे ते ते लसूण आपली फ्राय झालेली आहे इथे मी मसाला घालून घेतलेला आहे दोन चम्मच मी मसाला घालून घेतलेला आहे लाल तिखट आणि हळद घेतलेली एक चम्मच आणि एक चम्मच धना पावडर घेतलेली आहे मसाले तेलामध्ये सगळे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक चम्मच वाटण घेतलेलं आहे आपला खोबरं कांदा आणि आलं लसूण हे भाजून ह्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा थोडंसं घालून घेतलेलं आहे आता पण जी शिजलेली भाजी आहे ती ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायची आहे पातेलेमध्ये इथे आपण भाजी घालून घेतलेली आहे मसाल्यामध्ये भाजी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मिक्स करून झालेली आहे आता त्या कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते इथे मी कुकरमध्ये पाणी घालून ते सुद्धा घालून घेतलेलं आहे जशी आपल्या आलूची भाजी तशीच त्याचप्रकारे ही शेवळाची भाजीसुद्धा असते पण खायला खूप छान लागते मस्त लागते तुम्ही एकदा बनवू तर तुम्ही सारखी भाजी बनवत राहाल ते इथे आपण पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे आता मी दहा मिनटासाठी भाजी शिजवून घेणार आहे ते इथे मी झाकण घालून घेतलेलं आहे ते इथे दहा मिनटं झालेली आहेत आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेतलेला आहे आणि छान ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे ते इथे अशी आपली भाजी शेवळाची रेडी झालेली आहे मस्त अशी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशीच नवीनवीन रेसिपी पाहण्यासाठी तस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन रेसिपी